महिन्याभरापासून गगनाला फिरलेले टोमॅटोचे भाव अखेर उतरले आहेत. मुंबईत किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोचे भाव 60 ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले. हे भाव आणखीन खाली उतरण्याची शक्यता आहे. काहीच दिवसात 25 ते 30 रुपये प्रति किलोपर्यंत किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव येऊ शकतो. वाशिमच्या भाजी बाजारामध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे. टोमॅटोचे दर प्रति किलो 80 रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत. मागील काही दिवसांअगोदर टोमॅटोनं 200 रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता. आता दर उतरल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये पावसानं मोठा खंड दिलेला आहे. त्यामुळे पिकं करपू लागली आहेत. ही पिकं जगवण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढू लागला आहे. बारामतीमध्ये कोथिंबीरीचे दर कोसळलेत. कोथिंबीरीची 1 जुडी 1 ते 2 रुपयांना विकली जाते आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना कोथिंबीरीच्या शेतात बकऱ्या चरण्यासाठी म्हणून या शेतकऱ्यांनी सोडलेल्या आहेत. कोथिंबीरी लावणीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. नवी मुंबईत APMC मध्ये भाजीपाल्याची मोठी आवक झालेली आहे. गेल्या 2 दिवसात बाजारामध्ये तब्बल 1400 गाड्या दाखल झाल्यात. भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली. मात्र ग्राहक नसल्यामुळे बाजारात भाजीपाला पडू नये. भाजीपाल्याचे दर देखील 20% घसरले आहेत. एक जानेवारी 2024 पासून तुमचा गृहकर्जाचा हप्ता वाढण्याची किंवा कर्जाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमामुळे गृहकर्ज मिळणंही कठीण होणार आहे. 31 डिसेंबर 2023 पासून नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेसची दुसरी आवृत्ती केशरी रंगामध्ये दिसणार आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ही नवी वंदे भारत तयार झालेली आहे. आज चेन्नईत या गाडीचा फर्स्ट लुक दिसला. त्यामध्ये केशरी रंगासह ग्रे आणि काळ्या रंगाच्या ग्राफिक्सचा देखील वापर करण्यात आलेला आहे. 25 नव्या वंदे भारत बांधल्या जात आहेत. चिंचवड ते खडकी दरम्यान उद्या 12 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावरील सिग्नलचं काम सुरू असल्यामुळे पुणे लोणावळा आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 7 ते 7:30 असा एकूण 12 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.